महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील मंदिराचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम मोठ्या गतीनं सुरू आहे. गाभाऱ्यासह संपूर्ण सभामंडपाचं देखील अगदी रूपडच पलटण्याचं काम मंदिर समितीतर्फे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्वामींची मूर्ती ही सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येते, तर अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचं हे मंदिर जागृत मानलं जातं. मंदिराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नूतनीकरणाचं हे काम हाती घेण्यात आलंय. राजस्थान येथील कारागिरांना हे काम सोपवण्यात आलंय, तर सिंहासनाची निर्मिती देखील राजस्थान इथेच करण्यात येणार आहे. गाभाऱ्याच्या आत काम करताना सोवळ्यात राहून हे कारागीर काम करतायत. कोरोनाचा काळ असल्यामुळे थोडं गर्दीचं प्रमाण वगैरे कमी आहे इथे, आणि त्यामुळे या काळात महाराजांचं जो मूळ गाभारा आहे, गर्भगाभारा आणि गाभारा मंडप हे व्यवस्थित करून घ्यावं या उद्देशाने आम्ही काही राजस्थानी मार्बल मागवलेले आहेत. ते राजस्थानी मार्बल रूपी गाभारा हा गर्भगाभारा होणार आहे, आणि काही चांदीचा उपयोग वगैरे त्यावर होणार आहे, आणि सोन्याचं वर्क होणार आहे. त्यानंतर जी महाराजांची मूर्ती आहे ही साधारणतः ह्या मंदिरामध्ये ती मूर्ती 1937 साली आलेली आणि स्थापन झालेली आहे. जागृत अशी मूर्ती मांडली जाते ती, तर ती मूर्ती देखील आम्ही मयूरासन रूपी सिंहासनावर बसवणार आहे.